डोंगरा मागे लपलेल्या सूर्यानं आपलं तोंड हळूहळू वर काढायला सुरुवात केली. करती माणसं अवजार घेऊन शेतीच्या वाटेला लागली. या गावात डवऱ्यांचा तांडा गेल्या काही दिवसांपासून मुक्कामास होता. सूर्य आणखी वर आला. सूर्य आपल्या लाखो कोट्यावधी हातांनी उजेड उधळत राहिला. गाव जागा झाला. पक्षी घरट्या बाहेर पडले. गावातून पांदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर माणसांची वर्दळ वाढू लागली. गावातील लोक भिकेसाठी दारावर डवरी आला की चिडायचे. देवाला दूर लोटू नका असं डवरी म्हणायचे. पाणी आण. अरे सूर्य डोईवर आला. मायला चारा लावू नका नेमचा. नाही बा, विसरलो. जातो लावतो आता. अरे किती वेळा सांगितलं मायला चारा लावल्याशिवाय मांगायला निघायचं नाही म्हणून. हो बा. खोकलून खोकलून जीव चालला. 8 दिवसापासून तापानं फणफणून राहिले. आणि साक्षी त्या मायची. तिच्या भरोशावर खातो आपण. तिची काळजी करा लागन की नाही करा लागन. जग्या लाव तिला चारा. आण आण. मी वाजवतो. इकडं मी वाजवतो. जरास पडू जा ना तुम्ही पालावर. पालावर पडून राहून पोट का भरणार आहे का आपलं. पालावर पडून राहण्यापेक्षा मी असं मरल. माझ्या आजा पंजानं शिकवलेलं हे काम करता करता मध्ये मरण आलं ना तर आनंदानं मरून मी. आता मरायच्या गोष्टी काय नाही करणार असते. आणि थोडस पडून राहिलं तर काही होते काय. अव आम्ही आणतो ना भाकर तुकडा. भाकर तुकडा अहो इथं सारं पाल जाते मागायले तर त्याच्या पोटाला भेटत नाही. आणि लेकर बी जाते मागायले त्याला कोणी देते कोणी नाही देत. हाड तुकडं करते त्याले. अहो याच लोकांकडून भीक मागणं म्हणजे कलेचं काम आहे. त्याला लालूच दाखवा लागते. मोठ्या मोठ्या गोष्टी सांगा लागते. त्याच्या पायाही पडा लागते. पण वाटलं तेव्हा लाताही खा लागते. म्हणून जातो मी. वाटते तेवढे 2 घास पोटात पडन. साऱ्या जीवाचे हाल हाल होते. पण असं वाटते सुखातील झोप तर येईल ना. हाय म्हणा.
ओ दाडी म्हणे बाबा, तुमच्या गायच्या पाया पडली तर माझे लगीन होईल का? हो बापा होईन, तुझे लगन होईन। गायचं दर्शन घे, आशीर्वाद घे बापा, तुझे लगन। काय भावजी, मी दरवर्षी मस्त टेकतो तरी मी माया लगीन अजून झालोच नाही। अव पोरी, त्या पहिल्या वर्षी एक रुपया टाकला, तुले पहिलं पोरग आलो तर किती पाहिले। आणि दुसऱ्या वर्षी 2 रुपये टाकले, तुले 2 पोरं आले पाहिले। एक काम कर बापा, आता 10-15 रुपये टाकून दे देवी माते जो पाय, तुले पोरच पोर पाहिले ठिकाणी टाकून दे। एवढे नाही मायाकडं, 10 रुपये टाकते। बापा बापा पाय आशीर्वाद दिले। पण बाजी, मी लय पैसे टाकले तर मला लय मुलं पाहिले आहेत, आणि मग त्यापैकी मला कोणीच पसंत नाही केलं तर? करण बापा पसंत, देवी माया तुझ्या मातीशी आहे, परण करण पसंत। अव पोरी, तू एक काम कर, थांब हे बोर घे आणि खाय, आणि मग पाय तुले कसे पोरं पाहिले नाही येत ते। बर बर अरे चला, हॅलो हॅलो, चला चला लवकर लवकर, चला चला बापा, चला घ्या, चला इथं काही कोणी नाही आपलं, चला चला बापा, चला बाबू काय घे रे, चला अलिका मातेच्या नावानं। आवराआवर करून थकलेले गडी विड्या ओढू लागले। गावातल्या मंदिरातली भांडी चोरी गेली म्हणे का? गावच्या लोकांनी लय पाहिली तरी सापडली नाही, मग त्याला वाटलं डवऱ्याने चोरली असेल। आम्ही भांडी चोरली नाही, 20-25 लोक आले आणि लाथा मुक्याने मारलं। गरीबावर आ येतात मेले, नरकाची जागा भेटणार नाही त्याले। बस करा, लस झाला गोंधळ, जा आपापले काम करा। बस करा म्हटलं ना, अरे बस तिथं बाया बरोबर तू, आणि बस इथं शेपूट घालून मी आपल्या जिंदगीवर मुतून जाईल। मग काय करू? अरे तैला मारता येते तर आपल्याला काय हात पाय नाही काय? चौपालावरची सारी लोक घेऊन सांगू सरपंचाले आम्ही चोरी नाही केली म्हणून। ऐकत होत ना, अरे बस मैदानावर उतरायचा पहिले कारण तयार आहे तुये, बस इथं टाळा वाटली कोणी बी येईल तर आपल्या जिंदगीवर मुतून जाईल। आणि तुम्ही झाला इथं तीर्थ समजून पित्रा जाऊ दे त्याले, सार 5 जमा कर, जा पाटलाच्या वाड्यावर।
पण जायच्या पहिले या नामर्द बापाची गोष्ट ऐकून जाय. एक काळ होता हा दांडगा पाहिला ना तुम्ही, सार पाल मायावर विश्वास ठेवून निवांत झोपी जायचं. या बापाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती. माया दोस्त होता एक धन्य. एक दिवस भर दुपारी पालीतली माणसं गेली शिकारीवर जंगलात. गावातली माणसं आली पालावर, त्यानं पालीवरच्या कोंबड्या आणि ससे नेले चोरून. मली आणि धमन्याने माहीत पडल्यावर तडताड गेलो पाटलाच्या वाड्यावर आणि त्याला सांगितली ही हकीकत. पाटील बोलला, घेतल्या त्या बापाच्या होत्या का त्या? मग जाऊ दिल्या तुम्ही कोंबड्या? नाही. मले आणि धमन्याने माहीत पडल्यावर तडताड गावात घुसलो. चोरलेल्या कोंबड्या आणल्या पाल्यावर वापस. गावातली माणसं कोपली, त्यानं गावातली माणसं जमा केली. आले पाल्यावर दिल्ली पाल पेटून दिलं. पुन्हा पाल पेटून दिल्ली. तरड्या पोरीवर बलात्कार केले त्यानं. तरड्या पोरीवर बलात्कार केले आणि ज्योती सर त्याला ठेचून मारलं. हे सार माया डोळ्यासमोर येते रे, हे सार माया सार डोळ्यासमोर येते. आणि ती हा बाप या नामर्द बाप लोकांच्या लाथा खाऊन येते. लोकांच्या लाथा खाऊन पाण्यात राहून माशा संघ वर नाही करतायत रे बाबू. बाबू जिंदगानीवर लय जखमा झाल्या रे, लय जखमा झाल्या. काही जीवावर झाल्या, काही काळजावर झाल्या. पण भाकरीच्या बाग लागता लागता सऱ्या सुकून गेल्या रे, सऱ्या सुकून गेल्या रे. दिवसभर देवाचं नाव घेऊन फिरावं पण कुणाचे हात नाही मोकळे होत. गावाचा बी काय दोष म्हणावाले? पाऊस नाही, पाणी नाही, चालू सालचा दुष्काळ पडला. त्याच्याच पोटाला भेटत नाही, ते आपल्याला काय देतील बापा? ते आपल्याला काय देतील? देवा आता तूच पाहिलं आमच्या घर. जा लवकर निघा, उद्या जायचं आपल्याला एक गाव सोडून. सरले आपले दिवस इथं. जा निजा लवकर, निजा बाबा निजा, लवकर निजा. Thank you.
पालखीचे बोई तरी डाग देवा कसला लागला मुचा डोई तरी डाग देवा कसला लागला मुचा डोई पोर तरणी मेली देवा पोर तरणी मेली देवा लेकी बाई लुटल्यान जातल्या काही सारा वाचला नमुकल्यान घरटं बांधताना टाकलेले कापड प्लॅस्टिक यांच्या घड्या करायला सुरुवात केली. पालासाठी रोवलेले बांबू छोट्या लोखंडी पहारी उपसण्यास सुरुवात केली. देवाच्या नावानं रोवलेले झेंडे उपटण्यात आले. व्यवस्थेविरुद्ध प्रतिकार करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हतीच. कितीही झालं तरी व्यवस्थेवरच अवलंबून असलेले हे डवरी. डवऱ्यांची पोरं चिडायची, त्यांची मनगटही प्रतिकारासाठी वळवळ करायची. लवकर लवकर परसू झालं काय सारं बांधून पाय भरते बापाले. पण म्हातारी माणसं त्यांना शांत करायची. बा चल उठ, पाला बांधली आम्ही, निघायचं आपल्याला दुसऱ्या गावले. उठ उठ बरा. माय धकमक ऊन पडले तरी उठले ना अजून. काय झालं आवा विनू, आता माझ्या उठायची ताकद नाही राहिली हो भाई. बाबू जग आता चालायची ताकद नाही रे मायात. बाबू एक काम करजो, आपलं बिराड सरपंचाच्या घरापुढे ठेजो बाबा, त्याचे आभार मानू मग जाऊ पुढं. हो देवा बाप्पा एक जागा राखून ठेवज बाप्पा आमचं. अरे बाबा, अरे नाही घेणार तुझी जागा कोणी, आणि तू मेल्यावर बी तुझी समाधी इथंच बांधू. जागा आमच्यासाठी ठेवा बापा. मरणासाठी देगा देवा माणूस भर जागा देगा देवा माणूस भर जागा देगा देवा माणूस भर जागा माणूस भर जागा देगा देवा.
मालक, ओ मालक, मालक कोण रे? मी हो मालक. तू कोण? जग्या पालावरच्या कासारबुवाचं पोरग. थांब थांब, आलोच. बर, कासऱ्याचा पोरगा ना रे तू? हो मालक. हा, काय काम काढलं? गावातली पालगुंड आली मालक. हा, आता दुसऱ्या गावले चाललो आम्ही. हा, आम्हाला गावात राहले 4-8 दिवस जागा दिली, लई उपकार झाले मालक तुमचे. हा ठीक आहे ठीक आहे. आता गावातलं काही चोरलं तर नाही ना रे भिकार चोट? नाही बरं. आणि चल निघ, चल निघ. याचं काय करायचं ठेपा? जगे मालक बरोबर बोलून राहिले. कासारबुवाच्या क्रियाकर्माचं पाहिला का नाथा? मालक तुमचे लई उपकार आहेत मालक आमच्यावर. ए जगे, जगे मालक माणूस वर जागेसाठी भीक मागतो मालक. तुमचे लई उपकार आहेत मालक आमच्यावर. एक उपकार करा मालक बाबासाठी. लाज ठेव देवा सरण्यासाठी देगा देवा. माणूस भर जागा देगा देवा. माणूस भर जागा. अरे तुम्हाला या गावात जागा दिली हेच लय झालं. तुम्ही आता खांद्यावर बसून कानात मुतू नका. त्या कासऱ्याच्या मळ्याले गावात जागा देऊन काय मी पाप घेऊ का अंगावर? हा, ते काही नाही. ते उचला ते मळ आणि चला निघा. चालते मला लवकर इथून पटकन. समजलं? चला निघा. असं करू नका मालक. तुम्हीच आमचे मायबाप आहे. जागा द्या मालक, जागा द्या.
हे पाहता एक काम करू, संध्याकाळी आपण देवी जोडजो, देवी ज्या बाईच्या तोंडातून बोलते तिनं जर हाव म्हटलं तर देतो मी तुम्हाला जागा, नाही तर मग नाही. ठीक आहे, चला जा आता निघा जा. हे मळ घेऊन जा, हे मळ कोण उचला जा उचला ने. माय एक विचारायचं होतं. बोल पोरा बोल. या गौरेच्या बापाचा मुर्दा आपल्या गावात जायला तर चालन काय? प्रकोप होय देवीचा प्रकोप, उकाळा येईल. गौऱ्याचा मुर्दा जर या मातीत राहिला तर गावात शांती राहणार नाही. प्रकोप होय. मालक मालक काय मालक हा? आता मी काही करू शकत नाही, ते उचला ते मळ आणि चला निघा आता. माय बाप, माया मालक नाथाचा भक्त होता. माय बाप तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आता. अरे सरे रस्ते या देवानं बंद केले, आता मी काही नाही करू शकत. चला उचला ते मळ आणि चला चालते मला लवकर इथून. चला निघा लवकर पटकर इथून. चालले चार दिवसापासून तेच ते. चला उचला ते लवकर. चला निघा लवकर इथून. कासारबुवाच मड आपण किती दिवस घेऊन गावात फिरणार? मड्याले वास सुटला राजे. चल आपण शिराड्याले जो, तो माझ्या गावाचा पाटील ओळखीचा, तो लय भला माणूस आहे, त्याला विचारून तर पाहू. चल लेकर, चल आपण त्याला विचारून तर पाहू. गाव गावी फिरतो देवा, कुठला गाव मुचार, तूच ऐकणारे देवा मुका गाव मुचार. चार दिवस झाले मालक, मा बापाचं म्हणणं असंच पडून आहे मालक. सोडून सोडून वास येऊ राहिला मालक. मा बापाच्या म्हणण्यासाठी जागा द्या मालक, मा बापाच्या म्हणण्यासाठी जागा द्या. आता गावात तर जागा भेटणार आहे तुम्हाला. आयुष्यभर तुमचे गुलाम बनून राहू मालक. तुम्ही म्हणाल ते सेवा करू मालक. आमच्या परीने जे भी होईल ते सगळं आणून देऊ मालक. तुमच्यासारख्या भिकमुंग्याकडून काय भेटणार आहे मला? दया करा मालक, दया करा. हे बा, तुमच्याकडून पैसा अडकत देणं होणार नाही.
तुझ्या बापाच्या मड्यासाठी नालाकडची जागा देतो मी, पण माई हे गोठ आहे. तू इथे इच्छा पुरी करणारी पाच पायाची गाय आहे ना, ते माझ्या गोठ्यात बांध. नाही जमत असं तर सांगा नाही का. आणतो मालक कांतो, बांधतो तुमच्या गोट्या त्या पाच पायाच्या गाईने. बाबू जीवनाचा चाक फिरून राहिलो. आपण अशा झोपड्यातच कोण राहतो, लोकांसारखं मोठं घर कोण नाही बांधत. बाबू देवानं आपल्या नशिबात असंच लिहून ठेवलं आहे, त्याला आपण काय करणार आहे. आपण दिवसभर गाय घेऊन कोण हिंडत असतो. अरे ते गाय म्हणजे आपली देवमाता होय, तिला आपण हिंडवतो की नाही गावात. लोक पैसे देतात, धान्य देतात, आपल्या पोटापाण्याची सोय होते बाबू, म्हणून घेऊन फिरतो आपण तिले. आपला खासदार बाबा आपल्याला सोड, आयुष्यभर भक्ती केली त्यानं देवाची, पण त्याच्या नशिबी असं मरण. अरे जिता होता तेव्हा गावोगावी हिंडला, पण आता आता त्याच डोईपोडे वाडीच्या नाल्याच्या काटाले जायला लागून राहिले. त्याले माफ कर रे बाबाले, माफ कर. त्या पोराले अंतिम संस्कार भी नाही करता आला रे. माफ कर मले, माफ कर. लय जीव होता त्याचा थमायवर, पहिले तिले सारे न मग स्वतःच्या पोटात घास घाले, आता थे भी नाय न तो भी नाय. देवा आयुष्यभर त्याने तुझी पूजा केली, सकाळ उठल्यापासून तोंडात तुझंच नाव, तरी त्याचे नशीब असं मरण. काय गुन्हा केला होता रे त्यानं, काय गुन्हा होता आमच्या डवऱ्याचा. शेतकरी आत्महत्या करतात, त्याचे दुःख हाल सारे जगाला माहित आहे, आणि आमचं कोणाला ठाव आहे रे. शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्या मुर्द्याला माती तर भेटते, आणि आमचं का ना जिवंत मनी, आमच्या आत मेले सुख ना मेल्यावर आम्हाला माती. आता कस भागल र तिच्या विना. अरे ते माय होती तो लोक दोन चार आणे टाकत, आता तेच नाही त
आता कोण पैसे टाकन र देवा, आम्ही कस करावं आता, कोण पैसे टाकन? जग्या तू काळजी नको करू, गणपतच्या बिराड्यात आहे म्हणते एक पाच पायाचं पोट. काय करू राहिली? बास झाली तेवढी जीवाची सोंगा, बास झाली. किती दिवस जगणार या मुख्या जनावराच्या भरोशावर? पाच पायाची तीन डोळ्याची गुरवास्त्र घेऊन फिरायचं, देवाचं नाव घेऊन पैसे मागायचे, भीक मागायची, कोणाच्या शिव्या खाचा तर कोणाच्या लाता खाचा, भेटल तो भाकर तुकडा उचलायचा, भेटल त्या जागेवर खाचा, कधी गावच्या उकिरड्यावर तर कवा हागणदारी. अरे हेच का आपली जिंदगी? कवा कवा तर वाटते या हागणदारीचा वास आपल्या या जिंदगीलाच लागला आहे. अरे दुसऱ्याच्या भाकर तुकड्यावर जगण्यापेक्षा स्वतः कष्ट करू, शहरात जाऊन भेटन थे काम करू, मान उंच करून जगू, न हक्काच्या जागत मरू, पण आता भीक नाही मागू. माया पोटातलं लेकर जवा मोठं होईल ना, तवा त्याला त्याच्या मायबापाच्या मुर्द्यासाठी, माणूस भर जागेसाठी भीक नाही मागा लागणार. अरे आपल्यावर लागलेला भिकाऱ्याचा धप्पा आपण मोडून टाकू आणि माणसात वापस येऊ. आपण तर दिल्ली आग आपल्या परंपरेला. मी आता आंघोळ बी केली जुन्या रीती भातीची, आणि राहिला प्रश्न आपल्या परंपरेचा, वर्षातून एकदा येत जाऊ हक्काच्या गावात, पाल ठोकून राहत जाऊ आणि मानानं वापस जात जाऊ.